अथर्व यार काय करतोयस तू? नाही अक्षय, मला जाऊ दे यार, खरंच जाऊ दे. मला ना कोणाला दुखावून आणि कोणाच्या इच्छेविरुद्ध या घरात राहायचं नाहीये यार. मी इथे आलो तो ती घरातल्या चार सुखाचे क्षण देईन, पण ना हा दुःखाचा डोंगर देऊन जातोय मी आणि मित्र अलविदा. अरे अरे, तू कुठे जाणार नाहीयेस. ऐक माझ, तू माझ्या सांगण्यावर इथे आलायस की नाही घरी? ती रमा. अरे मी बोलतो ना तिच्याशी, तू का टेन्शन घेतोयस? नाही अक्षय, नाही अरे, मला ना माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं लागली, नकोय यार. हे आता मगाचं उदाहरण, मी जात होतो तर रेवा रमाला काहीतरी सांगत होती. रमाने मला विचारलं की हे सगळं खरंय का, तर रेवाने रमाला माझ्याबद्दल काहीतरी सांगितलंय. आधीच रमाचा अविश्वास आहेच आहे, आता हे सगळं नाही सांगत यार मला. तू 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 प्लीज असं असं करू नकोस यार. तू तू तर पॅनिक होऊन नाही चालणार. तू तू शांत राहा, तू प्लीज शांत राहा. तू माझ्या सांगण्यावरून या घरात आलायस की नाही, मग मी सांगितल्याशिवाय घराबाहेर जायचं नाहीस. तुला आपल्या आपल्या मैत्रीची शपथ आहे यार. आत्ता फक्त रेवाला बाहेर काढायचं आहे, यावर कॉन्सन्ट्रेट कर ना तू. असं नको नको, प्लीज ऐक ना माझं. कुठे जाणार नाहीस तू. हा बोलतो आणि नमस्कार. डोंट वरी. थँक्यू.